सर्व विद्यार्थी व पालकांना प्रथमतः नमस्कार करून अमृतवाणी तंत्रनिकेतनतर्फे सुरू केलेल्या या वेबिनार सीरीजच्या आजच्या पहिल्या भागामध्ये मी प्राध्यापक पांडुरंग दहिफळे आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्र, आपण 10वीपर्यंत आलेलो आहोत आणि 10वीनंतर आपल्याला पुढे जायचं आहे। तर एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमची आत्ताची परिस्थिती काय आणि तुम्ही पुढे काय होणार आहात। एका शहरामध्ये एक गरीब माणूस राहत होता त्याच्या कुटुंबासह। त्याला एक 5-6 महिन्याचा मुलगा होता, सॉरी 5-6 वर्षाचा मुलगा होता, एक 6-7 वर्षाचा, आणि तो शाळेत जायचा। मग शाळेत गेल्याच्या नंतर त्याला ते जाणवायला लागलं की त्याच्या वडिलांकडे जी होती ती गरिबी होती आणि शाळेमध्ये बरेचसे जण श्रीमंत मुलं होते, श्रीमंत घरचे मुलं होते। मग त्यांच्याकडे रोज वेगवेगळे नवीन कपडे असायचे, नवीन शूज असायचे, नवीन बॅग असायच्या, नवीन टिफिन बॅग टिफिन असायचे, आणि याच्याकडे आपलं असलेलं ते एक दप्तर होतं एकच या पद्धतीनं। आणि त्या मुलाला प्रश्न पडायचा की मी कधी श्रीमंत होणार आणि माझी काय चूक। आणि तो मुलगा नर्वस राहायला लागला। मग त्याने एकदा ठरवलं की आपण आपल्या वडिलांना विचारायचं की बाबा आपली काय चूक आहे, आपण का नाही करू शकत हे बाकीच्यांसारखं। की जसं तो घरी आला तसं बघायचं की वडील खूप उशिरा यायचे, दमून भागून यायचे, थकलेले असायचे, जेवले की लगेच झोपायचे। आणि मग तो विचार करायचा की नको आता पप्पा आपले थकून आलेत, कामावरून आलेत आणि त्रास द्यायला नको बाबा त्यांना। पण वडील हुशार होते, वडिलांच्या लक्षात आलं की आपला मुलगा हा काहीतरी चिंतित आहे, नर्वस आहे, तो रोजच्यासारखा असा खेळत बागडत नाही आहे, आता तो हसून खेळून राहत नाही, तो कुठल्या तरी विचारात। त्या वडिलांनी त्या मुलाला बोलवून घेतलं आणि विचारलं बाळा काय झालं, तो असा का बरं। तर त्या बाळाने वडिलांना सांगितलं की असं असं शाळेमध्ये भरपूर जण येतात पप्पा, आणि खूप सगळेजण चांगल्या गाड्यातून येतात, चांगले कपडे घालतात वगैरे वगैरे, त्यांना सगळं चांगलं असतं, त्यांच्याकडे व्हिडिओ गेम वगैरे सगळं आहे, माझ्याकडे काय नाही आहे, माझी काय चूक आहे। पप्पांनी सांगितलं की बाळा आपल्याकडे आपली गरिबी आहे आणि मी आपल्या गरजा भागू आहे, एवढं मी काही कमवू शकत नाही, त्याच्यामुळे आपल्याला हे दिवस आलेले आहेत, पण तू मोठा झाल्यावर शिकून चांगला मोठा हो आणि कमव। पण मुलाला काही समजलं नाही कारण वय लहान होतं। मग त्या मुलांनी त्या वडिलांनी काय केलं, त्या मुलाला सांगितलं की घरामध्ये एक मळकं टावेल होतं, व्हाईट कलरचं मळकं होतं, ते आईनी किचन वाटा वगैरे पुसायला घेतलं होतं, ते काळंकुट्ट झालं होतं। वडिलांनी ते एक कापड घेतलं आणि त्या कापडाचा एक तुकडा कासा कापला आणि तुकडा कापून एक रुमाल केला असा एवढा। आणि ते रुमाल केल्याच्या नंतर मुलाला सांगितलं की बाळा एक काम कर, उद्या हा रुमाल तू 10 रुपयाला विकून ये। आता हा रुमाल तू उद्या 10 रुपयाला विकून ये। मुलगा म्हणला पप्पा हे काळंकुट्ट कापड याला कोण मार्केटमध्ये 10 रुपयाला घेईन, 10 रुपयाला तर चांगला रुमाल येतो। पप्पा म्हणले अरे प्रयत्न कर, हरकत नाही, काय जे असेल ते असेल, जे येईल ते येईल, पण प्रयत्न तर करतो, प्रयत्न तर करून बघ, उद्याच्या दिवस शाळेला दांडी मार आणि मार्केटमध्ये नेऊन हे विकून ये। पोरगा म्हणला ठीक आहे पप्पा। पोरगा हुशार होता, पोराने डोकं लावलं, म्हणला हे असंच नेलं तर कुणीच घेणार नाही। मुलाने त्या कापडाला स्वच्छ धुतलं, एकदम पांढरं शुभ्र केल्याच्यानंतर ते वाळवलं। वाळवल्याच्यानंतर इस्त्री करायची होती, पण त्याच्याकडे तर काही इस्त्री नव्हती। मग त्यांनी काय केलं की त्याला स्वतःच्या बेडखाली म्हणजे गादीच्या उशीखाली त्याला घडी करून ठेवलं व्यवस्थित, कारण ते प्रेस होईल, आणि त्याला प्रेस केली, इस्त्री केली, आणि इस्त्री केल्याच्यानंतर प्रेस केल्याच्यानंतर ते एक रुमालासारखा रुमाल दिसायला लागला। दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये गेला तो आणि सकाळी 9 वाजता जाऊन उभा राहिला, मार्केट उघडायला चालू झाला, आणि हा मार्केटमध्ये तिथं ह्याच्या त्याच्याकडे येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणायचा की ह्या 10 रुपयाला रुमाल घेता का, 10 रुपयाला रुमाल घेता का। मित्र हो, 10 वाजले, 10च्या नंतर 11 वाजले, 11च्या नंतर 12 वाजले, 3 तास झाले हा उन्हात एकटाच उभा, ह्याच्या पायामध्ये चप्पल नको, याच्या घशाला कोरट पडली, हा ओरडत होता 10 रुपयाला रुमाल, 10 रुपयाला रुमाल। कोणी विचारायला तयार नव्हतं, त्याच्या डोक्यात विचार यायला लागले पप्पांनी का असं केलं असेल, का आपल्याला हे दिवस दाखवले असतील कशासाठी। आणि मग शेवटी 12:01 वाजता त्याला चक्कर यायला लागल्याच्यानंतर हळूस एक मोटरसायकलवाला आला आणि मोटरसायकलवाल्यान बाजूला थांबला, दुकानात गेला, दुकानातून येताना एक मोठी गाडी त्या ठिकाणाहून गेली होती, तिने खूप सारी धूळ उडवली आणि त्या मोटरसायकलच्या सीटवरती धूळ बसली। आणि शेवटी ज्यावेळेस मोटरसायकलवाला ती काढायला आला, त्यानं बघितलं इकडं तिकडं की काहीच नाही आहे। मग त्यांनी बघितलं की हा मुलगा 10 रुपयाला तो रुमाल विकतोय। मग ते 10 रुपयाचा रुमाल त्या उपयोगाला येईल ह्या हिशोबाने त्या मुलांनी, त्या मोटरसायकलवाल्याने तो रुमाल 10 रुपयाला विकत घेतला। मुलाला फार आनंद झाला। घरी आला, घरी येऊन वडिलांना सांगितलं, वडील म्हटले बघ तू अगोदर नाही म्हटला होतास, शक्य नाही म्हटला होतास ही गोष्ट होणं, पण तू प्रयत्न केलेस आणि ती गोष्ट झाली, हरकत नाही। पिंटे आनंदात होता की आपण काहीतरी बाबा गरिबीमध्ये आपल्या वडिलांना एक थोडंसं काय होईना, पण मग आपण हातभार लावला। त्यानंतर काय झालं मित्रो,
सो रात्र गेली, परत सकाळी वडिलांनी बोलवून घेतलं आणि परत तेच कापड घेऊन आले जे मळकट होतं जुनं घरातलं, एकदम फाटून टाकून दिलेलं. आणि त्याच्यातला दुसरा एक रुमालाचा तुकडा काढला आणि सांगितलं की बाळ, आज हे जे कापडाचा तुकडा आहे हा 20 रुपयाला तुला विकायचा आहे. मुलगा म्हटला, काय पप्पा, काल 10 रुपयाला विकला पण आज कसं शक्य आहे? मुलगा वडील म्हणले, कालही तू हेच म्हटलं होतास, आता 20 रुपयाला विकून दाखव, प्रयत्न करायला काय जाते, जा प्रयत्न कर. शेवटी प्रयत्न करायला गेला. शेवटी तेच प्रोसिजर, परत धुतलं, प्रेस केली, त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये गेला, उभा राहिला, 2-3 तास गेले, कोणीच उभं घ्यायला त्याला तयार नव्हतं, कोणी घ्यायला तयार नव्हतं. शेवटी लहान मुलं जाताना त्याला दिसले आणि त्याच्या डोक्यात आयडिया आली की अरे, लहान मुलांना काय आवडतं? कार्टून. मग माझ्याकडं तर घरी पेंटिंगचं सामान आहे थोडंसं, त्याच्याने जर मी याच्यावर पेंटिंग काढलं, मिकी माऊस काढला, तर हा विकलं जाईल. घरी आला, पळत पळत त्या कापडावरती कसं तरी त्याच्या पद्धतीनं त्याने मिकी माऊस काढला आणि शाळा सुटायच्या वेळेला एका शाळेच्या बाहेर जाऊन उभा राहिला आणि विकायला लागला की मिकी माऊसचा रुमाल फक्त 20 रुपये, मिकी माऊसचा रुमाल फक्त 20 रुपये. सगळे मुलं जात होते, कोणी त्याच्याकडे बघत नव्हतं, पण शेवटी एका मुलाला ते बघितलं आणि त्याने हट्ट धरला आईकडं की आई, मला हा मिकी माऊसचा रुमाल पाहिजे. शेवटी लहान मुलाचा हट्ट आईला पुरवायचा होता. आईने लगेच विचारलं, बाळा किती रुपयाला दिला रे? त्यांनी सांगितलं, काकू फक्त 20 रुपयाला. मग त्या आईने विचारलं, का रे बाळा, तू तर लहान दिसतो, शाळेचं वय आहे तुझं, शाळेत जात नाही का? त्यांनी सांगितलं, माझी गरिबी आहे आणि मला वडिलांनी सांगितलं की याच्यातून काही पैसे घेऊन ये की आपल्याला मदत होईल. त्या आईला त्याची कीव आली, दया आली आणि ती आताच्या वयामध्ये एवढी कल्पनाशक्ती त्याची स्ट्रॉंग बघून त्या आईने त्याला 20 रुपयाचा रुमाल तर विकत घेतलाच, पण वरून 20 रुपये आणखी बक्षीस म्हणून दिले, 40 रुपये घेऊन घरी आला. घरी आला, पळत पळत संध्याकाळी वडील आले, वडिलांना बिलगला, सांगितलं, पप्पा मी 40 रुपयाला विकलं. वडिलांना खूप आनंद झाला, यालाही खूप आनंद झाला. वडिलांनी पाठ थोपटली, शब्बास म्हणाले आणि परत रात्रभर झोपू दिलं. दुसऱ्या दिवशी परत वडिलांनी एक रुमालाचा तुकडा आणला आणि सांगितलं की बाळ, हा आता तुला 200 रुपयाला विकायचा आहे. तो म्हणला, पप्पा 10 ठीक होतं, 20 ठीक होतं, आता डायरेक्ट 200? पप्पा म्हणले, काय शक्य नाही, तू करू शकतोस, तू जर 10 आणि 20 रुपयाला विकू शकतो तर तू 200 रुपयाला का नाही विकू शकत? म्हणला, ठीक आहे पप्पा, ट्राय करतो. परत तीच प्रोसिजर, धुणं, प्रेस करणं, इस्त्री आणि घेऊन जा. गेला घेऊन, मार्केटमध्ये उभा राहिला 200 रुपयाला, तर कोण बघेल का? लोक हसायला लागले, काय म्हणे, एवढं एवढंसं कापडाचा तुकडा ते बी मळकट दिसतोय आणि तो 200 रुपयाला विकतो, 200 रुपयाला. 2-3 तास झाले, शेवटी त्याला असा नर्वसनेस यायला लागला आणि त्याच वेळेला काही जण लोक एका दिशेनं जाताना त्यांना बघितले. त्यांनी एकाला विचारलं, दादा कुठं जात आहे? त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये शूटिंग चालू आहे आणि शूटिंग करण्यासाठी करीना कपूर आलेली आहे. मग करीना कपूर आलेली आहे आणि सगळे लोक शूटिंग बघायला जात आहेत. मग त्यांनी ठरवलं, चला करीना कपूरची शूटिंग बघायला जाऊ. तिकडं विकलं तर विकलं गेलं. तो गेला, बघितलं, सगळे लोक असे गोळा होऊन बघत होते. हा बारीकसा होता, लोकांच्या पायांमधून पुढं गेला आणि ती जी हिरोईन होती करीना कपूर, ती एका ठिकाणी बसली होती, मस्त छत्री वगैरे लावून बसलेली होती त्या ठिकाणी. आणि यांनी बघितलं, डोकेबाज होता, हळूस सिक्युरिटीची नजर चुकवून पळत पळत गेला आणि करीना कपूरच्या पुढं जाऊन उभा राहिला आणि म्हटलं, ऑटोग्राफ प्लीज, आणि तो कापड पुढं केलं. शेवटी लहान मुलं बघून तिने त्याच्यावर ऑटोग्राफ दिली. त्या ऑटोग्राफ त्या कापडावरती घेतली, त्या रुमालावरती घेतली आणि बाहेर आला आणि बाहेर येऊन त्यांनी लगेच सुरू केलं की करीना कपूरची साईन असले ऑटोग्राफ असलेलं रुमाल फक्त 200 रुपयाला. फॅन भरपूर असतात, त्याच्यातल्या एका फॅनने ते कापड 200 रुपयाला विकत घेतलं. घरी आला आणि वडिलांना सांगितलं. वडिलांना आनंद वाटला आणि मग वडिलांनी त्याला जवळ घेतलं आणि वडिलांनी त्याला सांगितलं की बाळ, हे बघ, आता आपण जे 2-3 दिवस टास्क केलं, आपण जे काम केलं, याच्यातून तू काय शिकला? तर याच्यातून एकच गोष्ट शिकला, ती म्हणजे काय, की सध्या तू लहान आहेस, तुझं आता 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे, तर तू 10वीपर्यंतच्या वयामध्ये तू लहान आहेस, म्हणजे तू त्या कोऱ्या ह्याच्यासारखा होता. जर नीट विचार कर, जर मार्केटमध्ये वेगवेगळ्या गोष्टीला जर म्हणजे फेकून द्यायच्या घरातल्या वापरून एकदम जीर्ण झालेल्या कापडाला जर किंमत येत असेल, तर तुला का किंमत येणार नाही? आणि ती कापडाला किंमत कशी आली बघा. पहिला कापडाचा तुकडा फक्त धुतलेला होता, थोडासा प्रेस केलेला होता, मोटरसायकल पुसायला म्हणून घेतला, तो फक्त 10 रुपयाला गेला. दुसऱ्या कापडाच्या तुकड्यावरती एक तुटक मुटक थोडीशी पेंटिंग होती मिकी माऊसची, म्हणून त्याची किंमत 40 रुपये आली. आणि तिसऱ्यावरती करीना कपूरची ऑटोग्राफ होती, म्हणून तिसऱ्या कापडाचा तुकडा हा 200 रुपयाला गेला. तर विद्यार्थी मित्र हो, तुमच्याही आयुष्यात इथून पुढं तसंच आहे. तुम्ही आत्ता त्या कोऱ्या कापडासारखे आहात, एकदम करकरीत. तुम्हाला आता तुमची किंमत काहीच नाही, तुम्हाला माहिती आहे की आपली किंमत नाही.
पण लक्षात ठेवा तुमची किंमत किती करायची, 100 रुपये का आपलं 10 रुपये करायची, 40 रुपये करायची का 200 रुपये करायची, हे तुमच्या हातामध्ये आहे. मग तुम्ही म्हणाल की हे कसं, तर इथून पुढं शिक्षण घेत असताना तुम्ही कुठल्या दिशेने कसे जाता त्या पद्धतीनं तुमची किंमत ठरणार आहे. उद्या तुम्हाला लोक काय म्हणून विचारतील, जर तुमच्यापैकी कोणी शेती करत असेल तर लोक त्याला शेतकरी म्हणून विचारतील. तुमच्यापैकी कोणी उद्या जर एखादा छोटं मोठं दुकान चालवत असेल तर ते लोक त्याला दुकानदार म्हणून विचारतील. तुमच्यासारखाच उद्या एखादा जर टीचर झाला, शिक्षक झाला, तर लोक त्याला शिक्षक म्हणून समाजामध्ये विचारतील. तुमचाच जर शिक्षण घेऊन एखादा कोणी डॉक्टर झाला तर लोक त्याला डॉक्टर म्हणून विचारतील. जर कोणी इंजिनियर झाला तर त्याला लोक इंजिनियर म्हणून विचारतील. मग या पद्धतीनं म्हणजे थोडक्यात तुमची उद्याची ओळख ही तुम्ही घेणाऱ्या शिक्षणावर अवलंबून आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्र, आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपली लोकसंख्या खूप सारी आहे आणि ह्या लोकसंख्येमध्ये तुम्हाला शिक्षण घेत असताना याच गोष्टीचा विचार करायचा आहे की तुमची उद्याची ओळख काय असावी. तुम्ही जर एखाद्या विमानाचे पायलट होऊ इच्छित असाल तर तुम्ही ते त्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे, तर तुम्ही ते विमानाचे पायलट होणार आहात. म्हणजे थोडक्यामध्ये की तुम्ही उद्या काय म्हणून तुम्हाला ओळखलं जावं, तुमची ओळख काय असावी, हे तुम्ही घेणारं शिक्षण आणि तुम्ही करणारा व्यवसाय हे तुम्हाला ओळख निर्माण करून देत असतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा मुद्दा एवढाच की कोणीच कमी नसतं. जर मला सांगा टाकून दिलेल्या घरातल्या कापडाला जर त्याच्यावरती काही ना काही जर वस्तू आली तर त्याला किंमत येते, तसंच तुम्ही तुमच्यामध्ये जे काही घालाल तुमच्यावरती काय, मग तुम्ही मिकी माऊस व्हाल तर तुम्हाला 20-40 रुपये किंमत येईल, तुम्ही नुसते कोरे राहिले तर 10 रुपयाची राहून जाल, आणि जर तुम्ही जर काहीच नाही केलं तर मग ते टाकून दिलेल्या पद्धतीनं मग ते कुठंतरी कुजून जाईल ते, आणि जर तुमच्यावर जर एखाद्याची ऑटोग्राफ उमटली तर तुम्ही एकदम वरच्या पदाला जाल, मोठे व्हाल. तर विद्यार्थी मित्र, मुद्द्याकडे येतो. गोष्ट लक्षात आली असेल, मला काय सांगायचं होतं ते लक्षात आलं असेल तुमच्या, तर 10वीनंतर करण्यासारखं बरंच आहे. 10वी झाल्या झाल्या तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. 10वी झाल्या झाल्या आपण रेल्वे बघतो बघा, आणि रेल्वे बघितलं की रेल्वेमध्ये जे सगळे कर्मचारी असतात ना ते सगळे आम्हाला UP बिहारचे दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, 10वीनंतर सुद्धा क्लास 4 जागा भरपूर प्रमाणामध्ये असतात रेल्वेमध्ये. आणि तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर त्या मोबाईलमध्ये अनअकॅडमी नावाचं एक ॲप आहे, ते डाउनलोड करा. अनअकॅडमी, UNACADMY अनअकॅडमी नावाचं, त्याच्यावर रेल्वेच्या सगळ्या भरत्या, सगळं त्या नोकऱ्या सगळं त्याच्यावरती येतं, त्याचा निश्चित वापर करा. दुसरं, जर तुम्हाला एखाद्या चांगल्या एक्झाम द्यायची असेल, मोठ्या परीक्षा द्यायची असतील कुठल्या, किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल, तर यूट्यूबवरती वायफाय स्टडी चॅनल नावाचं एक ॲप चॅनल आहे, वायफाय स्टडी चॅनल, ते तुम्ही रेफर करा. फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे, कुठलेही पैसे लागत नाहीत आणि तुम्ही त्याच्यातून पुढे जाऊ शकता. असो 10वीनंतर 11वी 12वी तुम्हाला करता येते. 11वी 12वी केल्याच्यानंतर भरपूर सारा स्कोप आहे पुढं. पण जर आपल्याला टेक्निकल एज्युकेशन घ्यायचं ठरलं, 10वीनंतर बघा तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार शिक्षण कसं निवडावं याच्यावर थोडंसं बोलणार आहे मी. शिक्षण पुढचं घेत असताना तर 2-3 गोष्टीचा विचार करा. पहिली गोष्ट म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, म्हणजे आपल्या वडिलांची आर्थिक परिस्थिती कशा पद्धतीची आहे, मग ते आपल्यावरती वर्षाला किती खर्च करू शकतात, इजिली तो खर्च होऊ शकतो का. दुसरं, तुमचं स्वप्न काय, तुम्हाला नक्की काय व्हायचं आहे, दुसऱ्या गोष्टीचा. तिसरं, जे शिक्षण तुम्ही घेऊ इच्छिता ते तुमच्या आवाक्यात आहे का, म्हणजे तुमच्या परिसरामध्ये वगैरे आहे का. आणि त्याच्यात आणि चौथी गोष्ट, जे आपण शिक्षण घेणार आहोत ते शिक्षण घेतल्याच्यानंतर भविष्यामध्ये त्याच्यावरती आमची उदरनिर्वाह होणार आहे का, म्हणजेच ते तुमचे स्वप्न आहेत, जे तुम्ही स्वप्न बघितलेले आहेत, म्हणजे तुम्ही मोठा गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, असं राहायचं तसं राहायचं, हे जे काही स्वप्न असतात प्रत्येकाचे, ते स्वप्न तुमचे पूर्ण होऊ शकणार आहेत. आणि मग आणि जे शिक्षण घेतलं त्याच्यानुसार आपला तुमचा जो भाग आहे, तुमचा जो एरिया आहे, त्या एरियामध्ये तुम्हाला नोकरी वगैरे मिळणार आहे का, जास्त लांब तुम्हाला तुमचे लोक सोडून जावं लागणार आहे की नाही लागणार, या पद्धतीचा काही विचार करा. आणि असा विचार केला तर 10वीनंतर टेक्निकल एज्युकेशन ही काळाची गरज आहे. टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच व्यावसायिक शिक्षण ज्याला म्हणतात आपण. आता व्यावसायिक शिक्षणामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की बघा आमच्या कशा दैनंदिन गरजा कशा असतात. आमच्या घरामध्ये फॅन आहे, त्याचा साधा कॅपॅसिटर गेला तरी आम्हाला तो खोलून आम्हाला ते इलेक्ट्रिक दुकानावरती येऊन जावा लागतो. साधा TV चा रिमोट आहे, थोडं काही झालं तर आम्ही त्याला बदलतो.
किंवा एखादा खेळ नाही त्याला जर काही झालं थोडंसं इकडं तिकडं किंवा मोबाईल आहे जरा थोडंसं इकडं तिकडं काही झालं ते सेटिंग बिघडली तर आम्ही त्या मोबाईल स्टोअरवरती घेऊन जातो त्याला. थोडक्यामध्ये आमच्या दैनंदिन गरजा ज्या आहेत ह्या तांत्रिक गरजा आहेत ह्या यांत्रिकीकरणाच्या गरजा आहेत आणि ह्या गरजा भागवण्यासाठी आम्हाला जर आम्ही जर हेच शिक्षण घेतलं तर पुढं भरपूर प्रमाणामध्ये आम्हाला रोजगार उपलब्ध होईल. आणि ह्या शिक्षणासाठी तुम्हाला 10वीनंतर 2 चांगले पर्याय आहेत. त्याच्यामधले पहिला म्हणजे ITI. ITI टेक्निकल आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळे हे आहेत पण ITI म्हटलं की शेवटी नोकरी ही लाईनवरची येते आणि लाईनवरची नोकरी करत असताना मग ज्याच्याकडे खरंच बाबा लईच पैसाच नाही आहे किंवा जास्त हे करू शकत नाही तर त्यांनी 2 वर्षाचं ITI करायला काही हरकत नाही. ITI हे टेक्निकल एज्युकेशन आहे. ITI नंतर भरपूर प्रमाणामध्ये सरकारी आणि नॉन सरकारी म्हणजेच गव्हर्नमेंट आणि नॉन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये भरपूर सारे नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्याच्यातला दुसरा पर्याय मित्र 10वीनंतर जर तुम्ही थोडंसं मध्यमवर्गीय घरातले असाल तुम्ही जर थोडंसं म्हणजे वर्षाला 25,000-30,000 रुपयाचं तुम्ही खर्च करू शकत असाल तर मात्र तुम्हाला 10वीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग हा एक खूप चांगला आणि बेस्ट पर्याय आहे. तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचा पर्याय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण डिप्लोमा इंजिनिअरिंग हे फक्त 3 वर्षाचं आहे. 3 वर्षानंतर तुम्हाला कंपनीमध्ये चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात. दुसरं की तुम्ही गव्हर्नमेंटच्या नोकऱ्यासुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत ज्या टेक्निकल नोकऱ्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला उपलब्ध आहेत म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि प्रायव्हेटमध्ये तर तुम्हाला खूप साऱ्या नोकऱ्या आहेत. सोबतच तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही स्वतःचा व्यवसायही करू शकता. मग तर हे जर शिक्षण तुम्ही घेतलं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की ITIला कमीत कमी 25,000 रुपये फीस असते म्हणजे कुणालाही. तर डिप्लोमाला मात्र तसं नाही आहे. डिप्लोमाला तुम्हाला प्रत्येक सगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप ज्याला म्हणतात आपण त्या सगळ्या उपलब्ध आहेत आणि त्या स्कॉलरशिप उपलब्ध असल्यामुळं तुम्हाला तुमचं शिक्षण हे कमी खर्चामध्ये होतं. दुसरा मुद्दा तुम्ही एक टेक्निकल पर्सन म्हणून जगासमोर येता मग त्या टेक्निकल पर्सन म्हणून जगासमोर आल्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की बाबा माझी आर्थिक परिस्थिती कमी आहे हालाकीची आहे मी आता काही करू शकत नाही तर 3 वर्षानंतर तुम्ही नोकरी करू शकता तुम्हाला चांगला पगार मिळू शकतो. आज कितीतरी असे विद्यार्थी आहेत आमचे की जे डिप्लोमा करून स्वतः नोकरी करून नंतर पुढचं शिक्षणही पूर्ण करत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी डिप्लोमा करून नोकरी केली आणि नोकरी केल्याच्यानंतर स्वतःची इंडस्ट्री पण चालू केलेली. तर हे असं टेक्निकल एज्युकेशन ही काळाची गरज आहे. तुम्ही म्हणाल की कसं काय तर काळाची गरज अशी की आपली जेवढी लोकसंख्या आहे तेवढ्या लोकसंख्येच्या हिशोबानं आम्हाला तेवढे मोबाईल फोन लागतात. तेवढ्या प्रत्येक घर आहे तिथं घराघरामध्ये 2-2, 3-3 TV आहेत शेट टॉप बॉक्स आहेत रेफ्रिजरेटर्स आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये 4-व्हीलर गाडी आहे 2-व्हीलर गाडी आहे. प्रत्येक शेती जर करायची म्हणलं तर शेतकऱ्यामध्ये आज गावोगावी भरपूर सारे ट्रॅक्टर्स आहेत ट्रक्स आहेत माल वाहतुकीसाठी रेल्वे आहेत मेट्रो येत आहेत. थोडक्यामध्ये जीवनमान जसं जसं उंचावत जाईल तसं तसं हे टेक्निकल एज्युकेशन लागणार आहे आणि जसं जसं हे टेक्निकल एज्युकेशन लागणार आहे ते टेक्निकल एज्युकेशन ह्या ज्या टेक्निकल गरजा आहेत ह्या भागवण्यासाठी टेक्निकल लोकांचीच गरज लागत असते आणि हे टेक्निकल लोकं म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून हे जे इंजिनिअरिंग केलेली जे मुलं असतात हे टेक्निकल मुलं असतात आणि ह्याच गरजा तुम्ही त्या ठिकाणी भागवू शकतात. तर याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत टेक्निकलमध्ये मग याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाता येतं वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. मग त्या संधी कुठल्या प्रकारच्या आहेत तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग आहे. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे इक्विव्हॅलंट आहेत. तर हे केल्याच्या नंतर तुम्हाला मोठमोठे जे कंपनी आहेत जे इंडस्ट्रीज जसं की टाटा मोटर्स आहे त्याच्यानंतर मारुती सुझुकी आहे लिलँड आहे अजून असं बरेचसे काही नावं सांगता येतील की यांच्यामध्ये तुम्ही एक म्हणजे नवीन बघा तुम्ही जर मारुतीचीच गाडी घेतली एक तर त्या मारुतीच्याच गाडीमध्ये कितीतरी डिझाईन असतात. समजा मारुतीची वॅगनार घेतली तर त्या वॅगनारमध्ये VXI आहे LXI आहे नुसती XI आहे म्हणजे त्या एका वॅगनारमध्ये 4-5 मॉडेल जरी असतात तर मग अशा वेगवेगळ्या डिझाईन असतात त्या डिझाईनमध्ये तुम्ही इंजिनियर म्हणून काम करू शकता. जर सरकारी क्षेत्रामध्ये जायचं असेल तर गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध असतात. ज्युनियर इंजिनियर म्हणून तुम्ही लागू शकता मग DRDO आहे असं रेल्वे खातं आहे या ठिकाणी जे ज्युनियर इंजिनियर असतात या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी स्कोप आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर हार्डवेअर आम्ही बघतोतच. आज कम्प्युटर हा काळाची गरज आहे
स्वतःच्या, म्हणजे प्रत्येकाला कम्प्युटर आलंच पाहिजे. दहावीनंतर तुम्ही एम एस सी आय टीचा कोर्स केला असेल तर नुसतं एम एस सी आय टीचा कोर्स करून कम्प्युटर येतं का? नाही. तर सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं असेल, हार्डवेअर इंजिनियर व्हायचं असेल तर वेगवेगळ्या लँग्वेजेस शिकल्या पाहिजे, त्याच्यामध्ये कोडिंग आलं पाहिजे. आणि त्या लँग्वेजेस कोडिंग ह्या तुम्हाला डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. ते तर मग तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जाऊ शकता, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊ शकता, गडगंज प्रकाराच्या नोकऱ्या तुम्ही करू शकता त्या ठिकाणी. ज्याचं लॉजिक चांगलं आहे, ज्याला चांगली थिंकिंग करता येते, ज्याचं आय क्यू चांगला आहे, त्यांनी कम्प्युटर आणि आय टीला जायला काहीच हरकत नाही. खूप छान असा त्या ठिकाणचं पुढचं तुमचं आयुष्य राहू शकतं. त्याच्यानंतर तिसरा प्रकार येतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन आहे त्याच्यामध्ये, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे. तर आता जसं की लाईटशिवाय पॉवरशिवाय आम्ही जगू शकत नाहीत इलेक्ट्रिकलमध्ये, मग इलेक्ट्रिकलमध्ये एम एस सी बीमध्ये भरपूर साऱ्या जागा असतात किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहेत. आता इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं मी मागाशी सांगितलं की मोबाईल आहे, तुमचा ब्ल्यूटूथ आहे, त्याच्यानंतर तुमचे हेडफोन्स आहेत, तुमचा सेटटॉप बॉक्स आहे, तुमची टी व्ही आहे, ह्या सगळ्यात गाडी जरी घेतली तर गाडीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी लागतात. घर असलं तर घरामध्ये सुद्धा लागतात. माणूस आज इलेक्ट्रॉनिक्स लहान मुलाला खेळण्यापासून ते म्हाताऱ्या माणसाच्या ऐकण्याच्या जे काही कानाची मशीन असते त्याच्यापर्यंत ह्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात त्याच्यामध्ये. आजकाल याच्यामध्ये सगळ्यामध्ये प्रगती खूप आहे आणि मग ह्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध आहेत, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील किंवा तुमच्या याच्यामध्ये असतील गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, ज्युनियर इंजिनियर म्हणून लागतात. तिसरी फील्ड आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा बिझनेस करता येतो. तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता 3 वर्षानंतर. सोबतच तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता किंवा तुम्ही PWD सारख्या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर म्हणून लागू शकता. चांगल्या पगाराच्या नोकऱ्या तुम्हाला मिळू शकतात. तर थोडक्यामध्ये कमी खर्चामध्ये, बरं तुम्ही म्हणाल स्कॉलरशिप आहे, शिक्षण फार कमी पैशामध्ये होतं, आपल्या एरियामध्ये भरपूर असे पॉलिटेक्निक आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, तर ॲडमिशन घेतानाच कॉलेज बघून घ्या. कॉलेज घेतल्याच्यानंतर तुम्हाला नोकरी जर पाहिजे असेल तर नोकरी देणारं कॉलेज पाहिजे, म्हणजे त्याची प्लेसमेंट बघा. कॉलेज निवडताना काय बघायला पाहिजे की कॉलेजची प्लेसमेंट बघायला पाहिजे. दुसरं तर कॉलेजमध्ये शिकवणारं जे स्टाफ आहे, जे लोक आहेत शिकवणारे, जे शिक्षक आहेत, ते शिक्षक किती वर्ष एक्सपिरियन्स आहे, त्यांना किती अनुभवी आहेत हे बघितलं पाहिजे. दुसरं त्या कॉलेजमध्ये लायब्ररी आहे का, लायब्ररीमध्ये किती पुस्तकं आहेत हे गरजेचं आहे बघणं सगळ्यामध्ये. तिसरं त्या कॉलेजमध्ये की बाकीच्या ॲक्टिव्हिटी होतात का, म्हणजे कशा, की जसं की तुम्हाला काय महत्त्वाचं असतं की बाहेरच्या माणसांना बोलवून, इंडस्ट्री वगैरेचे म्हणजे जे कंपन्यांतले लोक आहेत त्यांना बोलवून एखादं लेक्चर दिलं जातं का, त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट केली जाते का, त्या मुलांना सांगितलं जातं का कंपन्यांमध्ये कसं असतं काय असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, कॉलेजचं एखादं रेप्युटेशन बघा आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ते कॉलेज निवडायचं आहे. त्या पद्धतीनं जर तुम्ही पुढं गेले तर हा तुमच्यासाठी एक बेस्ट पर्याय राहील. लक्षात ठेवा, मी जी सांगितलेली जी गोष्ट आहे सुरुवातीची, त्या गोष्टीच्या हिशोबानं तुम्ही तुमची ओळख ही तुमच्या उद्याच्या येणाऱ्या शिक्षणावर हे करणार आहात. लक्षात घ्या, कुणी हुशार नसतं, कुणीही अवघड नसतं. दुसरं एक बोललं जातं की तिथं गणित असतं, इंग्रजी असते, इंग्रजीतून पेपर लिहायचे असतात, आम्ही ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांसाठी खास करून. तर तुमच्यासाठी सांगतो विद्यार्थी मित्र हो, इंग्रजी असते मान्य आहे, पण एक लक्षात घ्या, आपली जी भीती असते माणसाच्या मनातली, त्या भीतीला तुमची मर्यादा बनू देऊ नका. म्हणजे मला इंग्रजी येत नाही, इंग्रजी या लागते, पण कशा पद्धतीची इंग्रजी लागते, तर टेक्निकल इंग्रजी लागत नाही, तिथे टेक्निकल वर्ड असतात त्या पद्धतीची इंग्रजी लागते. ग्रॅमॅटिकल चुका त्या ठिकाणी सहज होऊन जातात आणि तुम्ही जर ते प्रयत्न केले तर नक्की तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. शिक्षण ग्रामीण भागातल्या पॉलिटेक्निकमध्ये आजही मराठीमध्ये शिकवलं जातं, बऱ्यापैकी समजून घेतलं जातं. आणि आत्तापर्यंत मी 10वीचा पेपर जसा इंग्लिशचा लिहिला, त्या पद्धतीनं तुम्ही पेपरही लिहू शकता. बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांना 10वीला कमी मार्क असले तरीसुद्धा इकडं 80-80% पडत असतात. तर अशा पद्धतीचं हे एक चांगलं दर्जेदार उत्तम शिक्षण आहे तुमचं करिअर निवडण्यासाठी, याचा नक्की विचार करा. कमी दिवसांमध्ये 10वीनंतर 3 वर्षांमध्ये तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकता, तुम्हाला नोकरी मिळू शकते, तुम्ही बिझनेसमन होऊ शकता आणि तिथून पुढं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पुढचं शिक्षणही घेऊ शकता. तर अशा प्रकारचं उत्तम शिक्षण तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतं. आजकाल कुठल्याही गव्हर्नमेंटच्या ह्याची फॅसिलिटी घ्यायची म्हटलं तर तुम्हाला कागदपत्रांची गरज लागते. तर मित्र हो, जर आपण कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, त्याची व्हॅलिडिटीसाठी लागणारे कागदपत्र तयार ठेवा. सोबतच नॉन क्रिमी लेअर लागत असेल तर ते काढून तयार ठेवा, उत्पन्नाचं तयार ठेवा. आणि ॲडमिशन सुरू झाल्याच्या नंतर नक्कीच तुमच्या जवळच्या एखाद्या पॉलिटेक्निकला भेट द्या आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घ्या. एवढं बोलतो आणि आजचं माझं सेमिनार मी थांबवतो. आवडलं असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.